औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत 76 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 14,403 एवढी झाली आहे. त्यापैकी 10,601 रुग्ण बरे झाले आहेत, तर 478 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या 3,324 जणांवर उपचार सुरू आहेत. N12 स्वामी विवेकानंद नगर हडको या ठिकाणी 3, विनायक नगर येथे 1, कोकणवाडी येथे 1, जालन नगर या ठिकाणी 1, मुकुंदवाडी या ठिकाणी 3, शिल्पनगर या ठिकाणी 2, रमानगर या ठिकाणी 3, व्यंकटेश नगर या ठिकाणी 1, उत्तरानगरी या ठिकाणी 2, देवळाई रोड या ठिकाणी 1, बालाजी नगर येथे 1, पुंडलिक नगर येथे 3, शिवशंकर कॉलनी या ठिकाणी 3, ठाकरे नगर या ठिकाणी 2, मिलिटरी हॉस्पिटल या ठिकाणी 1, MSM कॉलेज परिसर खडकेश्वर या ठिकाणी 1, गुलमोहर कॉलनी N6 सिडको या ठिकाणी 1, हडको येथे 1, व्हीनस सोसायटी PWD कॉलनी बीड बायपास या ठिकाणी 1, यासह विविध भागांमधील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.